मागच्या भागात आपण सापाबद्दल आणि बाकीच्या रानाला कसं तोडलं ते पाहिलं आता पुढे चोंढे पाडले बागा लावल्या सगळा गाव हिरवागार दिसायला लागला पण तेवढ्यात आणखी एक अरिष्ट येऊन गेलं गावावरून मराठेनी आणि मुसुलमान मुसुलमान म्हणजे मुसलमान मराठे आणि मुसलमान यांच्या अंजनवेल आणि दाभोळेसाठी सारख्या लढाया चालायच्या दाभोळ बंदर ना म्हणून तर दाभोळेस मुसुलमानांचा चांगला जमाव भल्या भक्कम जुन्या काळच्या मसुदी म्हणजे मशिदी बंदरपट्टीला सगळी मुसलमानांची घरं आजही तशीच आहेत पडघवली नि दाभोळच्या मधोमध एक भली उंच टेकडी आहे एकटीच उभी आहे बापडी चिवड्याची सुळकुंडी उपडी ठेवावी ना म्हणजे पुडी चिवड्याची पुडी तशी सुळकेदार तिच्यावर आहे बालेपिराचं ठाणं एरवी पडघवलीसुद्धा उन्हाळ्याच्या भा भरात पाण्याचा कोण काहार पण तेवढ्या उंच बालेपिराजवळ काळ्याशार पाण्याची कसली छानदार बाव आहे या पट्टातल्या मुसलमानांची बालेपिरावर भारी श्रद्धा कितिक आपले हिंदूसुद्धा त्याला गले वाहण्याचा नवस बोलतात त्या बालेपिराची ही कथा आहे पहिला समुद्र म्हणे तेवढा उंच होता हे आपलं काहीतरीच हो पण असं म्हणतात तर समुद्रात झालं जवळ एक गलबट सापडलं त्या जवळात नाखवा होता मुसलमान तो देवाला म्हणाला अल्ला आता तुझ्यावर भरवसा रे बाबा जर गलबत वाचवशील तर इथून पुढं धंदा सोडून तुझी सेवा करीन या टेकडीच्या टोकाला जो खडक आहे तिथं गलबत लागलं माणसं बचावली लगेच नाखवा काली उतरला गुडघे टेकून फात्या पडला आणि तेव्हापासून तो ती टेकडी सोडून कुठेही गेला नाही सामक्षा म्हणून त्या गलबताचा नांगर आहे तिथं तो मेला त्याचं थडगं बांधलं तिथे त्याचं नाव बालेपीर अशी सबंध बंदर पट्टी मुसलमानांची तर राघोभटाच्या वेळी एकदा दाभोळ मुसलमानांकडे असायचं तर दुसऱ्यांदा आपल्याकडे असायचं त्यामुळं घोडेस्वारांची टोळकी भोवताली नेहमी धुमाकूळ घालायची आता पडघवली अगदी डोंगराच्या बेचक्यात एका ओणीच्या डोंगराची सोन खाडीपर्यंत उतरलेली नि दुसऱ्या बाजूनी पडघवली टेकडी बसलेली खोऱ्याच्या मधोमध पर्या नि पर्याच्या एका अंगाला ओणी आणि दुसऱ्या बाजूला पडघवली असं डोंगरात गाव असल्यानं कधी या भुरट्या टोळ्यांचा त्रास व्हायचा नाही गावाला पण कशी दुर्बुद्धी आली मनास कुणास ठाऊ एका दिवशी एक टोळी वळली संध्याकाळी जेवण उरकली बागेत ऊस लावला होता त्या डुकर येऊन नासाडी करीत म्हणून गेंगाण्याला राखणवाड्यात झोपावं लागेल आधलीचा भात आणि सहा सात भाकऱ्या हादडून तो राखणवाड्यात गेला बायका मुलं झोपली राघोबट ओसरीवर उंडीच्या तेलाची दिवली पेटवून योग वसिष्ठ वाचीत बसले असा पहिला प्रहर लोटला असेल तो सड्यावर आरडाओरडा ऐकायला यायला लागला कुत्रा होता दाराशी तोही जोर जोराने भुंकायला लागला आमच्या दारापासून अर्ध्या हाकेवर नारभटांचा ठाव ती दोन घरं झाली होती त्यांच्या दारीही मोठा धनगरी कुत्रा होता तोही लागला भुंकायला त्याचा भला थोरला आवाज सगळी दरी दुमदुमली त्याच्या आवाजानं राघो भटांनी पोथी गुंडाळून ठेवली राघो भटांचा थोरला मुलगा होता दहा वर्षाचा चिंतू नाव ते माझे पंजे सासरे पण आपलं सांगायला सोपं जावं म्हणून आता चिंतूच म्हणते चिंत्या राघोपटाने हाक मारली खापर पणजे सासूबाईंनी चिंतूला ढुसक्या देऊन उठवलं चिंत्या हाका मारतायत रे डोळे चोळीत चोळीत चिंतू बाहेर आला आरडा ओरडा कसला ऐकू येत आहे मी नाही ओरडत शिंच्या मी कधी म्हटलं रे तू ओरडतोयस म्हणून तुला नाही ऐकू येत काय हो कुत्री भुंकतायत चिंत्या आण बघू द इकडे उलटी का धरतोयस सरळ धर, धर बघू आधी गंजलीये बऱ्याच दिवसात तेल पाणी केलं नाही म्हणून ऐकलंस काय ग मी जरा जाऊन येतो सड्यावर कशाला जायचं ते घर उघडं टाकून अगो कुळं आहेत तिथं जायला नको चिंत्या सोडगं घे मी ऐकलंस काय गेंगण्या झोपल्या खाली वेळ आली तर त्याला हाक मार पण राघोभटांना सड्यावर जावं लागलंच नाही कुत्र्यांचं भुंकणं वाढलं आमचा कुत्रा पुढे येऊन भुंकत होता त्याला कुणीतरी तडाखा मारला तशी तो केकाटला निदारात येऊन भुंकणं आपलं सुरूच राघोभट त्याला ढुसकबीत म्हणाले रांडेच्या घरात काय शिरतायस तो आठ दहा मुसुलमान आपले अंगणात हाती सोडगी सोटे नि तलवारी राघोभट ओरडले अगो दार लावून घे तोवरी मुसलमान दांडग्यांनी राघव भटाच्या हातातली तलवार हिसकावून काढून घेतली त्यांना आणि चिंतूला बांधां खांबांना बांधित म्हणाल बम्मन के बच्चे दार लावतोस काय क्यू अब्बी गंमत समजेल आपली दांडकायला केली सुरुवात खापर पणजे सासूबाईंना कुठून सुचलं कोण जाणे सगळ्या पोरांना कोंडली न्हाणी घरात निधार तस उ टाकून माग धावल्या पडझडत राखणवाड्यात पोचल्या तिथं गेंगाण्या झोपाय पसरून राक्षसासारखा त्याचं घोरणं म्हणजे एक अपूर्वाईच होती ढग घडघडल्यासारखा घोरायचा म्हणे उगीच नाही बायको माहेरी पळून गेली असल्या गडगडाटात झोप कशी लागायची ती सासूबाई तिथं पोचल्या निदारातूनच आकारला गेंगाण्या ढीम नाही गेंगाण्या रे उगीच आपली कूस बदलत त्यांना ए दावेदारा गेंगाण्या पाळीला करकरा अंग खाजवीत गेंगाण्या अर्धवट जागा झाल्याने आरडला होर हा हो, तरास दिलाय घावला एकदा तर एका हापटीत भेजा बाहेर काढेन पुन्हा झोपला खापर पंजे सासूबाई पुढे झाल्या नि त्यांनी त्याच्या अंगावरचं पांघरुण ओढलं मेल्या मी काय डुक्कर बिक्कर आहे होय रे गेंगाण्या चिपऱ्या सावित्री नाहीतर लात घालेन कमरत त्याला वाटलं बायकोच उठवते मडक भरलं होतं पिण्याचं उषाशी ते उचलून खापर पणजे सासूबाईंनी गेंगाण्याच्या डोक्यावर ओतलं तसा खडबडून जागा झाला आणि तो ओरडला कोणता रांडेच्या मी खोतीण काकी काय मो झाला तिकडं यांना मारली मनानी पण काय खोटं का सांगते तुला त्यांच्या हाकला दुख झाला कुसला त्यांचा शेकरा असं काहीतरी बडबडत गेंगाण्यानं चिव्याचा सोडगा होता तो उचलला आणि धावत सुटला इकडं राघो भटनी चिंटू जवळ एका मुसलमानांना उभं करून बाकीचे सगळे घरात शिरले होते रांडेच्यांनी पारदेव घरापर्यंत शिरून सोन्याची कुलस्वामिनी होती ती काढली होती शोधून निफडताळ रांजण सगळं उपशीत होते मोहम्मद हैशी बघ या फरतालात काय बामनानी थैशी काय बघतायस हवर हसाला राजांधर भारी लागताय रांजान कशाला पत्त्या जाऊ तू तिकडे काय करतोयस बामणाची बीवी खाय गेली हवरे हवरे सोन्यानी पिवली पिवली हल्दीसारखी सारखी झाली ती पर जा साली गेली खाय या दरवाज्यातून गेली असाल आमच्या इकडं दार ठेंगणी असतात परसाच्या दारातून त्या मुसलमान दाणक्याचा वाकून शिरायला लागला तो दंडिशीच्या त्या छातीत सोडग्याची धुसणी बसली तो उताणा कोसळला सगळे चपापले इकडे तिकडे पाहायला लागले तो त्या म्होरक्याच्या छातीवर सोडण्याचा दुसरा दणका घालेत त्या एवढ्याशा दारातून साडेचार हात उंच शिरला उघडा बंब जसा एखादा दैत्यच मग काय विचारता पुढल्या दरवाज्यात हातो बा उठला तू बाहेर पळतोय गेंगाण्याचे दणके खात खात कसा बसा मोरका बाहेर निसटला पण गेंगाण्यानं त्याच्या मागोमाग बाहेर पडून नुसतं तर धोपटून काढलं मुसलमान कशाच्या तरवारीनी कशाचे भाले राहिलं सगळं ठिकाच्या ठिकाणावर मशाली तिथंच टाकून हाय तोबा बोंबलत सगळे मुसलमान पळत सुटले अंधार गत्स वाटा माहीत नाहीत चहूकडं रान पण पड़ पळतायत तसेच गेंगाण्यानं धोपटे घालून तिघे अंगणातच आडवे पाडलेन नि चौथ्या माग धावत सुटला अरे तोबा, तु कोई का तो बा मारू नको तू हायस तरी कोण कोय दणका घालीत गेंगाण्या बोलला मी पुढच्या दणक्याला त्या मनाची कवटी फुटली तो आंब्याच्या कलमावर कोसळला कुणी दुसरा मन दिसला नाही तेव्हा घाम पुशीत गेंगाण्या माग फिरला अंगणातली प्रेत त्यानं पाय धरून एकमेकांवर एक रचून ठेवली निराघो राघोभटांना आणि चिंतूला मोकळं केलं कडकडून मिठी मारत राघोभट म्हणाले गेंगाण्या रांडेच्या पाठच्या भावानी केलं नसतं एवढं केलंस रे